नमस्कार मंडळी, मी मी आज सारंग माझ्या सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत पुन्हा एकदा देवी भैरव जोगेश्वरी मंदिर पुढा या ठिकाणी आपण आहोत. आणि आज पारसेकर दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला यांचा नाट्यप्रयोग आहे, भैरी भवानी हा नाट्यप्रयोग आहे. आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत. माझ्यासोबत सुप्रसिद्ध दशावतार पक्वाजवादक सुधीर सावंत आहेत. आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे तो आपण पाहत आहोत. नेमकं नाट्यप्रयोगामध्ये कोणकोणत्या भूमिका, कोणकोणत्या दशावतार कलाकारांनी कशा रीतीने साकारलेल्या आहेत, संगीत साथ नेमकी यंदाची कोणती आहे, नवीन कलाकार कोणते आहेत, सगळं काही आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे, माझा सुधीर विनाज वारे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. चला तर आपण सुरुवातीला देवी भैरव जोगेश्वरीचं दर्शन घेऊया आणि कलाकारांशी आपण चर्चा करूया. चला मंदिरात प्रवेश करूया. पारसेकर दशावतार नाट्यमंडळ या नाट्यमंडळातील स्त्री अभिनय कलाकार, तसेच दशावतार क्षेत्रातील एक उत्कृष्ट स्त्री अभिनय कलाकार म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे ते आपल्यासोबत आहेत, गौतम केरकर. आजचा जो नाट्यप्रयोग आहे, नाट्यप्रयोगाचं नाव आणि तुमची जी भूमिका आहे नाट्यप्रयोगातील काय आहे, काय सांगाल? नमस्कार, मी गौतम केरकर. या नाट्यप्रयोगाचं नाव भैरी भवानी महिमा. आणि या नाट्यप्रयोगातील माझी भूमिका गोंधळ्याची मुलगी वीरानी. आणि गोंधळ घालणं जे गावोगावी देवीसमोर गोंधळ घालायचा म्हणून गोंधळ घालतात आणि त्यावर त्यांची उपजीविकाळी कुटुंब आहे. ओके, धन्यवाद तुम्हाला. माझा सिंधुदुर्ग मिनाद वारंगे यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. तसंच आपल्यासोबत पारसेकर दशावतार नाट्यमंडळातील अजून एक खलनायकाची भूमिका करणारे असे आपल्यासोबत दशावतार कलाकार आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे, या नाट्यप्रयोगाचं नाव आणि त्यांची या नाट्यप्रयोगातील भूमिका नेमकी काय आहेत आपण जाणून घेतोय, काय सांगाल? नमस्कार, मी वैभव धुरी, पारसेकर दशावतार नाट्यमंडळ कार्यालय. आणि यावेळी मी कपाली भैरव ही भूमिका करतो आहे. नाटकाचं नाव आहे भैरी भाऊ. ओके, धन्यवाद तुम्हाला या नाट्यप्रयोगासाठी शुभेच्छा. नाट्य वाटचालीसाठीसुद्धा माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलकडून खूप शुभेच्छा, धन्यवाद. आपल्यासोबत पारसेकर दशावतार नाट्यमंडळातील नारदाची भूमिका करणारे, तसेच अन्य छोट्या मोठ्या भूमिका करणारे कलाकार आहेत, त्यांची सुरुवातीला ओळख करून घेऊया. नाव तुमचं? नमस्कार, मी सुधीर सकाराम देव उतवणे. यावर्षी पारसेकर दशावतार नाट्यमंडळात मी नारदाच्या भूमिकेसाठी ठरलो. याच्यापूर्वी विनोदी भूमिका करायचो आणि कोणतीही भूमिका आली तरी मी साकारायचो. आज या ठिकाणी पुढे या ठिकाणी नाटक चालू आहे. नाटकाचं नाव आहे भैरी भवानी. नारदाची भूमिका करून नारद नाटकाचं नाव भैरी भवानी अर्थात नारद झाला गोंधळ. मी नारद करून नंतर पुन्हा प्रवेशाला परत गोंधळी करणार. ओके, अशा स्वरूपाचं हे नाट्य रूपांतर आहे, नाट्यकला या ठिकाणी आहे. तुम्हाला माझा सिंधुदुर्ग मिनाद वारंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. तसंच पारसेकर दशावतार नाट्यमंडळामध्ये या ठिकाणी आपल्याला दशावतार कलाकार बघायला मिळणार आहेत, त्यांचं नाव विचार. नाव तुमचं? माझं नाव प्रवीण कृष्णा गावकर. प्रवीण गावकर आहेत, खलनायकाची सुद्धा खूप छान रीत्या भूमिका साकारतात, कॉमेडीसुद्धा ते खूप छान करतात. आज मात्र कोणत्या भूमिकेत आहेत या नाट्यप्रयोगासाठी आपण जाणून घेतो, कोणती भूमिका आहे तुमच्या आजची? गोंधळ्याची बायको म्हणून केली होती. आणि आता जे नाटक आहे देवीवर आधारित आहे ते भैरी भवानी, त्या भवानीचं रोल मी आता साकार करणार आहे. खूप निश्चितच तुम्हाला या माझ्या सिंधुदुर्ग मी नाथ वरंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. Come on.
तसंच आपल्याला या पारसेकर दशावतार नाट्यमंडळातील खलनायक युवा खलनायक जगदीशजी मोडक आपल्यासोबत आहेत, सदाशिव मोडक आपल्यासोबत आहेत. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्या नाट्यप्रयोगातील त्यांची भूमिका आपण जाणून घेतोय. काय आहे तुमची भूमिका, काय सांगाल? नाट्यप्रयोग भैरी भाव आहे, माझी भूमिका आहे महाभाव. ओके, ही त्यांची भूमिका आहे. आणि यंदा हे कलाकार या पारसेकर दशावतार नाट्यमंडळामध्ये नवीन पाहायला मिळणार आहेत. एक चांगल्या प्रकारचा युवा खलनायक आपल्याला या दशावतार सृष्टीतील बघायला मिळणार आहे या पारसेकर दशावतार नाट्यमंडळामध्ये. तुम्हाला माझा सिंधुदुर्ग मीनाथ वारंग या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा.
तसंच आपल्यासोबत पारसेकर दशावतार नाट्य मंडळामधील एक स्त्री अभिनय कलाकार आपल्यासोबत आहेत, ज्यांनी दशावतार क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती आहे ती आपल्याला मागच्या काही वर्षामध्ये बघायला मिळालेली आहे. आजचा जो नाट्यप्रयोग आहे, सुरुवातीला तुमची ओळख करून घेऊया. नाव तुमचं? रत्नाकर मांजरेकर. रत्नाकर मांजरेकर आपल्यासोबत आहेत. आणि आजची जी नाट्य जे नाटक आहे भैरी भवानी, या नाट्यप्रयोगातील तुमची भूमिका नेमकी कशा रीती आहे, काय सांगाल? हे नाटक आजचं आहे ते भैरी भवानी. या नाटकात मी महाराणी म्हणून काम करते आणि आमचं व्रत असतं 7 दिवसाचं. ते 7 दिवसाचं व्रत करण्यासाठी आम्ही प्रारंभ करतो, पण अनेक संकटं येतात. एवढं नव्हे तो महाभाऊ असतो, तो आमचे हाल हाल करतो, ते आम्हाला व्रत सविस्तर करू देत नाही. तो 7 दिवसाचं व्रत असल्या कारणानं सुरुवातसुद्धा ते करू देत नाही, कारण त्यांचं मरणच तसं असतं. त्याच्यामुळे ही भूमिका महाराणीची मी करते. दुःखी प्रसंग आहे, दुःखप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो. ओके, धन्यवाद. पारसेकर दशावतार नाट्य मंडळामध्ये तुम्ही कार्यरत आहात, तुम्हाला भावी वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद. तसंच पारसेकर दशावतार नाट्य मंडळातील खरे आधारस्तंभ, गेली कित्येक वर्ष जे आपल्याला ह्या नाट्यमंडळामध्ये बघायला मिळतात, शिंगाडे काका यांची नेमकी ह्या नाट्यमंडळामध्ये नेमकी काय भूमिका असते? गणपतीची भूमिका ते साकारत असताना गेली कित्येक वर्ष इतर जे सहाय्याचे काम आहेत ती सुद्धा एक चांगल्या परीने ते करत असतात. तुमचा गाव कोणता? मोरे. मोरे गावचे आहेत, आमच्या तिकडचे आहेत, मोऱ्याचे आहेत, मानगाव मोरेचे आहेत. आणि हे जे आहेत दशावतार कलाकार, आता नाही म्हटलं तरी साधारण किती वेळ? 35. एकाच कंपनीमध्ये 35 वर्ष हे या ठिकाणी गणपतीची भूमिका साकारतात. पारसेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला या नाट्यमंडळामध्ये ते भूमिका करत असतात, त्यांना सहकार्य करत असतात. तुमच्या कार्याला खूप खूप सलाम. तुमच्याशी आम्हाला एक थेट मुलाखतसुद्धा घ्यायची आहे, कारण ही कारकीर्द आहे ती खूप जुना दशावतार, आत्ताचा दशावतार हे सर्व काही तुम्ही बघितलेलं आहे, हे तुमच्याकडून आम्ही जाणून निश्चित घेणार आहोत. चला तर आपण तुम्हाला या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात. धन्यवाद. तसंच आपल्यासोबत पारसेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला या नाट्यमंडळातील यंदाचे हे राजपाट उत्कृष्ट अनुभवी अशा स्वरूपाचे कलाकार नारायणजी आशेकर आपल्यासोबत आहेत. यंदा हे या पारसेकर दशावतार नाट्यमंडळामध्ये बघायला मिळणार आहेत. आजचा जो नाट्यप्रयोग आहे भैरी भवानी, हा नाट्यप्रयोग आहे. आणि या नाट्यप्रयोगातील त्यांच्या भूमिका आहेत त्या नेमक्या कशा आहेत, कशा रीतीने त्यांच्या या जीवनामध्ये बदल होतो आहे, कारण ही आगळीवेगळी स्वरूपाची भूमिका हे आज साकारत आहेत.
काय सांगाल आजच्या भूमिकेबद्दल? आजची जी भैरी भवानी नाटकातली माझी भूमिका आहे ती सोमवीर या राजपुत्राची भूमिका आहे. पण या सोमवीराला ते असुर असतात, ते मारतात, संसार राजा राणी याला उद्ध्वस्त संसार करतात. मग कुठेतरी देव तरी त्याला कोण मारी असं म्हटलं आहे कुणीतरी महाभागने, ते सत्य आहे. त्याप्रमाणे आम्ही त्याच्या हातात पण निसटतो आणि एका गोंधळ्यांच्या घरी राहतो. मग तिथे फुकट खाण्यापेक्षा काहीतरी त्यांचं काम करावं म्हणून ते मला गुरं राखण्याचं काम देतात. म्हणून मी गुराख्याचं नंतर रूप घेतो आणि माळरानावर नंतर गमती जमतीचं गाणं वगैरे असे मनोरंजन लोकांचं त्यातून करायला मिळतं. त्याच्यातूनही मला दुहेरी भूमिका झाली, एका नाटकामध्ये दुहेरी भूमिका. एक राजपुत्राची, नंतर तोच राजपुत्र गुराखी होतो आणि करमणूक करतो गुरांची आणि सर्वांची, आणि तो पुढे गवई होतो आणि गोंधळ्यांना घेऊन त्या असुरांच्या गोंधळाला जातो आणि तिथे असुराला जाऊन सर्व मारतात, अशी भूमिका आहे. ओके, धन्यवाद तुम्हाला या नाट्यप्रयोगासाठी आणि तुमच्या नाट्य वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग मिनाथ वारंग यूट्यूब चॅनलकडून धन्यवाद. पारसेकर दशावतार नाट्यमंडळामध्ये रिद्धी सिद्धी यांची भूमिका करणारे कलाकार आपल्यासोबत आहेत. नाव तुमचं? मनीष लाड. मनीष लाड आपल्यासोबत आहेत. ह्या दशावतार क्षेत्रामध्ये तुम्हाला मार्गदर्शन कुणाचं मिळालं, काय सांगाल? माझे दोन गुरुवर या गौतम केरकर आणि प्रवीण गावकर. प्रवीण गावकर आणि गौतम केरकर हे तुमचे गुरुवर आहेत. साधारणतः या कंपनीमध्ये आल्यानंतर म्हणजे किती वर्ष झाली या कंपनीमध्ये? गेल्या वर्षापासून. दुसरं वर्ष कंपनीत कशा रीतीने काम केल्यानंतर तुमचा अनुभव काय? खूप बरं वाटते. ओके, धन्यवाद तुम्हाला माझा सिंधुदुर्ग मिनाथ वारंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. अशा प्रकारे अशा ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघितलं पारसेकर दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्रा यांचा हा भैरी भवानी नाट्यप्रयोग. या नाट्यप्रयोगात असणारे कलाकार बघितले, देवीचं दर्शन घेतलं. पुन्हा एकदा आपण नवीन कंटेंटसोबत असणार आहोत माझा सिंधुदुर्ग मिनाथ वारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तोपर्यंत बाय बाय.